यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून आज पिकांची पाहणी करण्यात आली. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, ढगफुटी यामुळं सोयाबीन, तूर, कपाशी पिकाचं अतोनात नुकसान झालंय. नुकतीच अंदाज आणेवारी जाहीर करण्यात आली. अंतिम आणेवारी निघण्याची शक्यता आहे. सर्व पिकांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून घामाचा पैसा घेतात, त्यामुळं ठोस मदत मिळणं गरजेचं आहे असे नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.